सर्वांनी ताकद लावून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून दिलेली आहे. तसंच माझे एक पार्टीला एक विनंती आहे की जे कोणी हिंदुत्वाच्या विचारावर चालणारा आहे तो व्यक्तीसोबत आम्ही पूर्णपणे आहे आणि आम्ही सर्वजण एकत्र आहोत. कुठल्याही व्यक्तीला विरोध करण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलेलो नाही. काल काही माध्यमांमध्ये जे खोटी बातमी लागली म्हणजे चुकीची बातमी लागली ते लागायला नको होतं, पण त्या गोष्टीला आम्ही तर समर्थन देत नाही. भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर मध्य विधानसभासाठी कोणाला उमेदवारी द्यावं व इच्छुक उमेदवार जे आहे इथं जमले पाच जण, आता कुंबळे साहेब असतील, दिद्दी काका आहेत, आनंद साहेब आहेत, आम्हाला जी गोरंटला बाकीच्यांना बोलवलं होतं, जे आले नाहीत ते आले नाहीत, पण जे इथं जमलेले आहेत ह्या सर्वांनी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून एक ठरवलेलं आहे की येत्या विधानसभेला शहर मध्यमधून भारतीय जनता पार्टीत जे जे काम केले अनेक वर्षापासून किंवा मागील अनेक वर्ष दिवसात लोकसभेत तुम्ही बघितलं असाल, लोकसभेत सगळेजण धावपळ केली आहेत, शहर मध्यमधले नाही पुरा सोलापूरमधलं प्रत्येकाने भारतीय जनता पार्टीसाठी जीवापाड काम केलेलं आहे. त्या उद्देश लक्षात ठेवून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत की भारतीय जनता पार्टीत कुठल्या प्रकारचा भेदभाव होऊ नये किंवा कुठल्या प्रकारचं राजकारण होऊ नये व भारतीय जनता पार्टी हे एक कार्यकर्त्याची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी एका कार्यकर्त्याला न्याय देईल या विश्वासाने आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत व येणाऱ्या महापालिका आता विधानसभेच्या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही इथं मध्यमध्ये फडकवणार आहे व जे वरिष्ठांचे जे आदेश असेल ते आम्हाला सर्वांना मान्य आहे. नमस्कार, खूप खूप धन्यवाद. आपण ही जागा भारतीय जनता पार्टी सोडण्यासाठी प्रयत्न केला, तुम्हाला रस्त्याला यश येत आहे, त्यामुळं मी तुम्हाला सर्व विनंती करतो या तिघांचं सर्वप्रथम अभिनंदन पटकावं. साहेब तुम्हाला यश आल्या, जागा सुटली आहे, उमेदवार आज होईल उद्या होईल माहीत नाही, तुमच्याकडे प्रामाणिक अपेक्षा आहे. हे सर्व प्रस्तुत राष्ट्रवादी कार्यकर्ते हिंदुत्वादी विचारसरणी आपल्या पक्षाशी प्रामाणिक 25-30 वर्षाने काम करतात पक्षासाठी, ज्यांनी केसेस घेतल्या अंगावर, ज्यांनी पक्ष अडचणीच्या काळात होता त्या काळात या लोकांनी संघर्ष केला आहे. सगळं तयार झालं आहे, आपल्या घरच्या लेकराला मुक्त करा, बाहेरच्या लेकराला अंगण करू नका. आम्ही कोणाच्या नावाचा विरोध करण्यासाठी नाही, तर ही जागा भारतीय जनता पार्टी सुटली आहे तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची उमेदवारी लावी. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यात मग ते व्यासपीठावर सर्व असेल किंवा आता कंपनीमध्ये मी इच्छुक आहे, कुणाला पण द्या. पण साहेब राजकारण चुकीचं होऊ लागलं आहे, शहरात मेसेज चुकीचं चाललं आहे. या शहरात ज्यांच्याशी 25 वर्ष आम्ही संघर्ष केला, काका तिकडे एका पक्षात कुठने इकडे येऊन आपल्यात येतात, साहेब ही 100% चुकीचं आहे. शहराला हा निर्णय मान्य नाही, कार्यकर्त्याला हा निर्णय मान्य होणार नाही, त्यामुळे या भावना तीव्र. तुम्ही आमच्या भावना प्रदेशाला कळवल्या, चुकीचा मेसेज कार्यकर्त्यावर जाऊ नये, संघटनेच्या भरोश्यावर आपली पार्टी आहे, त्यामुळे पार्टीनं असं ग्रहित करू नये की आम्ही काही निर्णय केला तर तुम्ही स्वीकारावं. तर साहेब माझी तुम्हाला कळकळची विनंती आहे, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्याच नावाचा विचार करावा, भले ह्या कामचा कोणाचा घ्या.